भारताच्या नव्या अस्मितेची आणि नव्या ओळखीची सुरुवात 22 जानेवारी म्हणजेच रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठेपासून होणार आहे असा विश्वास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. हा भारत कोणत्याही प्रकारची गुलामगिरी सहन करणार नाही असं देखील ते म्हणाले. ठाण्यात आज फडणवीस यांच्या हस्ते कार सेवकांचा सन्मान करण्यात आला त्यावेळी ते बोलत होते. हे केवळ मंदिर नसून भारताच्या संस्कृतीचा हुंकार आहे असंही ते म्हणाले. 22 जानेवारी ये केवल राम मंदिर के निर्माण की तिथि नहीं है, भारत की नई अस्मिता, भारत की नई पहचान 22 जनवरी से शुरू होगी, जो भारत किसी भी प्रकार की गुलामी को सहन नहीं करेगा. आज राम मंदिराचा निर्माण या देशाला एक नवीन अस्मिता देती है. हे केवळ मंदिर नाही आहे, भारतीयांचा हुंकार आहे, भारतीय संस्कृतीचा हुंकार आहे. रामाच्या अस्तित्वावर ज्यांनी प्रश्न उपस्थित केले ते लोकच प्राणप्रतिष्ठेच्या कार्यक्रमावर बहिष्कार घालत आहेत असं म्हणत त्यांनी काँग्रेसवर टीका केली. तर आपला कार सेवक म्हणून परिचय सर्वात प्रथम येतो, आपण कार सेवक असण्यावर जे प्रश्न उपस्थित करत आहेत ते आता काँग्रेससोबत आहेत अशी टीका फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केली.